आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर इचलकरंजी मार्गावर हॉटेल गारवाचं उद्घाटन, प्रवाशांसह स्थानिक खवय्यांची चांगली सोय. जयसिंगपूर इचलकरंजी मार्गावर हॉटेल गारवाचं मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झालं. जयसिंगपूर इचलकरंजी हायवेवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, मात्र या परिसरात चांगल्या चवीचं आणि चोख सेवा देणारं हॉटेल नसल्यानं प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांचीही गैरसोय व्हायची आणि हीच गरज ओळखून या ठिकाणी हॉटेल गारवाची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेल गारवाचे उद्घाटन शिरोळचे भाजपचे ज्येष्ठ नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रावजी नाईक निंबाळकर सरकार, केडीसी बँकेचे माजी चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, उपसरपंच विजय पाटील, संदीप काळगे, राजू काळगे, पुरंदर मगदूम, अभिजित प्रभावळकर आदी मान्यवरांसह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. चोखंदळ ग्राहक हॉटेल गारवामध्ये खवय्यगिरीनं आता तृप्त होतील यात शंकाच नाही, असं मत व्यक्त करत अनिलराव यादव यांनी शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. त्यांना माझी विनंती आहे, नावाप्रमाणे आपला सर्व येणार जाणारा रत्नागिरी हैदराबाद हायवे आपला येणार जाणारा तुमचा कुटुंब तुमचा कार्यक्रम तुम गारगात गारवा घेत आहे आणि तू नजीकच्या काळात व्यवसायामध्ये गिराय किती त्याला याच्यापेक्षा त्याची स्पेशालिटी पाहिजे. एखादाच व्यवसाय एखादी गोष्ट अशी पाहिजे की तिथं लोक आले कसे.